विमा काढा आणि लाखो रुपये वाचवा। 15 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत सर्व पॉलिसीवर भव्य ऑफर। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। ठिकाण वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस, पहिला मजला अभंग कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे। 9852336227 आणि 9207090210। दिल्लीच्या मरकत कार्यक्रमाशी सांगली जिल्ह्यातील संबंधित 11 जण सांगलीच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल झालेत। या 11 पैकी 4 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवले असून मरकतशी संबंधित हे सर्व मिरज, तासगाव आणि इस्लामपूर येथील व्यक्ती असल्याचं बोललं जातंय। यामध्ये मरकतमधील व्यक्तीच्या विमानातून तिघांनी विमान प्रवास केला होता, म्हणून या तिघांना अगोदर विलगीकरण कक्षामध्ये पाठवलं आहे। तर थेट मरकतमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबातील एकास आरोग्य यंत्रणेनं विलगीकरण कक्षामध्ये पाठवलंय। या चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत। दिल्लीमध्ये निजामुद्दीनला जो मरकतचा जो धार्मिक कार्यक्रम होता, या कार्यक्रमामध्ये सांगलीतील काही लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। त्या अनुषंगानं राज्य शासनाकडून आम्हाला काही नावं मिळाली होती, कम्युनिकेट झाली होती। त्या अनुषंगानं त्या नावांचा आम्ही शोध घेतला, त्या पत्त्यावर जाऊन आमच्या लोकांनी त्या व्यक्तींचा शोध घेतला। त्यापैकी पहिल्यांदा काल आम्ही दिवसा 1 आणि मध्यरात्री 2:03 असे 4 व्यक्तींना आम्ही क्रीडा संकुलच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये दाखल केले। यात जी 3 व्यक्ती होत्या या डायरेक्ट त्या धार्मिक सोहळ्याशी निगडीत नव्हत्या, पण ज्या विमानानं त्या दिल्लीहून मुंबईला आल्या त्या विमानामध्ये काही त्या मरकजमधले जे लोक होते त्यातला त्यांच्याशी संपर्क आलेला होता। त्या अनुषंगानं त्या 3 लोकांना आणि 1 का डायरेक्ट संपर्क ज्याचा आला नव्हता तोच व्यक्ती, पण ज्याच्या घरातली 1 व्यक्ती त्या धार्मिक सोहळ्याला उपस्थित होती, अशी 4 व्यक्ती आम्ही क्रीडा संकुलला दाखल केल्या। त्या 4ही लोकांचे आम्ही घशाचे नमुने आज घेतलेले आहेत आणि ते NIVला पुणे येथे पाठवलेले आहेत। त्याच्यानंतर एक यादी आम्हाला मिळाली, त्या यादीमध्ये इस्लामपूरहून 1, तासगावहून 1 आणि मिरजेतले 2 अशी 3 नावं होती। त्या अनुषंगानं आम्ही त्या नावावर त्या पत्त्यावर जाऊन आम्ही शोध घेतला आणि त्या 4ही व्यक्तींना आम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन 1 तासाभरापूर्वी केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त स्थानिक स्तरावर आम्ही याचा शोध घेतला की या कार्यक्रमासाठी सांगली किंवा मिरजेतून किंवा इतर ठिकाणाहून कोण लोक गेले होते, त्या अनुषंगानं आम्हाला काही नावं मिळाली आणि त्याच्यातील जी व्यक्ती आम्हाला सापडेल त्या व्यक्तीला आम्ही तिथं दाखल केलेलं आहे। आत्ताच्या घडीला मी जेव्हा बाईट देत आहे तेव्हा 3 लोक त्यातली आम्ही क्रीडा संकुलला नेलेली आहेत। असे 4+4+8+3 असे 11 व्यक्ती आम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले आहेत आणि त्यापैकी 4 लोकांचा घशाचा नमुना घेतलेला आहे। आता या व्यक्ती ह्या कोरोना बाधित आहेत असं समाजानं समजू नये। या व्यक्ती आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि आपण जे लॉकडाऊन केलेलं आहे या लॉकडाऊनच्या नियोजनाचा एक भाग आज भाग म्हणून आपण यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे। होम क्वारंटाईनमध्ये या व्यक्ती होम क्वारंटाईनचं उल्लंघन करू शकतात, त्यामुळं आपण एक खबरदारी म्हणून या लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे। तर या मरकजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील अन्य 7 जणांनाही विलगीकरण कक्षामध्ये पाठवण्यात आलंय। हे अन्य 7 जण मिरज, तासगाव आणि मिरज येथील रहिवासी असून प्राप्त यादीनुसार हे सर्व मरकत या ठिकाणी कार्यक्रमाला गेले असल्याचं सांगण्यात आलंय। सतीश चव्हाण, सी न्यूज, मराठी, सांगली।